पुढील वाक्य वाचा मीना दचकून जागी झाली तिला स्वप्न पडले असावे काहीतरी भास झाला असावा गजर झाला राजूने तो बंद केला तो परत झोपला काय सांगाल बरं या वाक्यांबद्दल वाक्य फारच छोटी आहेत अगदी बरोबर वाक्य एकमेकांशी संबंधित आहेत असं वाटतंय बरोबर पण त्यातला संबंध नक्की कसा ते कळत नाही हो ना छान छान चांगलं निरीक्षण आता हीच वाक्य त्यात भर थे थे का? वा काही भर घालून परत वाचूया हा बघा तुमच्या काही लक्षात येत आहे का मी ना दचकून जागी झाली कारण तिला स्वप्न पडले असावे किंवा काहीतरी भास झाला असावा गजर झाला पण राजूने तो बंद केला आणि तो परत झोपला आता काय सांगाल या वाक्यांबद्दल बरोबर आता दोन वाक्यातला संबंध आपल्या लक्षात येतोय आणि ही वाक्य एकमेकांना जोडलेली आहेत असंही आपल्या लक्षात येत आहे आता नीट लक्ष द्या हां महत्वाचं काहीतरी मी सांगणार आहे काही काही वेळा दोन शब्द किंवा दोन वाक्य आपल्याला जोडून घ्यायची असतात पण हे दोन शब्द किंवा दोन वाक्य नुसती जवळजवळ एकमेकांपुढे जोडून लिहिणं पुरेसं नसतं त्यावेळी एखाद्या शब्दाची भर घालून आपण ती वाक्य किंवा ते शब्द जोडून घेतो दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा हा जो शब्द आहे त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध दोन वाक्यांचा किंवा शब्दांचा संबंध जोडणाऱ्या शब्दाला म्हणूनच उभयान्वयी अव्यय असं म्हणतात आता पुढील वाक्य आपण वाचूया त्यातली उभयान्वयी अव्यय कोणती आहेत ते ओळखूया एक मी आज मराठीचा किंवा हिंदीचा अभ्यास करणार आहे दोन नको बाहेर जायला जोराचा पाऊस आला तर आपण भिजू तीन आईने माझ्या आवडीची भाजी केली शिवाय खीरही केली चार तुला आईस्क्रीम हवे की कुल्फी हवी पाच बघता बघता सूर्य मावळला आणि अंधारून आलं सहा एक डझन म्हणजे बारा याचबरोबर व अथवा वा पण परंतु म्हणून कारण सबब यास्तव ही देखील उभयान्वयी हव्य आहेत आता पुढील काही वाक्ये काळजीपूर्वक वाचूया हा जर तू माझ्या घरी आलीस तर मी तुला माझं पुस्तक देईन जरी तू माझ्या घरी आलीस तरी मी तुला माझं पुस्तक देईन जरी तू माझ्या घरी आली नाहीस तरी मी तुला माझं पुस्तक देईन कशी गंमत आहे ना या वाक्यांमध्ये जर तर या उभयान्वयी अव्ययांचा वापर करून जे वाक्य आहे त्यात जरी तरी ही उभयान्वयी अव्यय वगया घालून आपल्याला वेगवेगळ्या अर्थाची वाक्य तयार करता येतात उभयान्वय अव्यये एकाच वाक्यातील दोन किंवा अधिक शब्दांना पण जोडतात जसे राम सीता आणि लक्ष्मण वनास निघाले तू तु, व तुझी बहीण आणि आईबाबा कुठे गेला होता आई किंवा बाबा कोणीही पालक बैठकीला आले तरी चालेल जरी तरी जर तर जेव्हा तेव्हा हे शब्द उभयान्वयी अव्ययाचं काम करतं उदाहरणार्थ रात्रभर पाऊस होता त्यामुळे इथे चिखल झालाय इथे कारण आणि परिणाम या दोन्ही गोष्टी एका वाक्यात सांगितल्या त्या एकत्र सांगण्यासाठी त्यामुळे हे उभयान्वयी अव्यय वापरलंय चिखल का झाला आहे त्याचं कारण पाऊस पडला असं सांगितलं रात्रभर पाऊस पडल्याचा परिणाम काय तर खूप चिखल झाला आहे हे त्यामुळे हे उभयान्वयी अव्यय वापरून सांगितले आहे आता पुढचं एक उदाहरण आपण पाहूया सरिता खूप घाबरली तिच्या तोंडून शब्द ना आता ही दोन छोटी वाक्य वेगवेगळी उभयान्वयी अव्यय वापरूनही जोडता येतील बघा बरं प्रयत्न करून एक सरिता खूप घाबरली म्हणून तिच्या तोंडून शब्द फुटेना दोन सरिता खूप घाबरली त्यामुळे तिच्या तोंडून शब्द फुटेना तीन सरिता खूप घाबरल्याने तिच्या तोंडून शब्द फुटेना चार सरिताच्या तोंडून शब्द फुटेना कारण ती खूप घाबरली पाच सरिता खूप घाबरली सबब तिच्या तोंडून शब्द फुटेना सहा सरिता खूप घाबरली यास्तव तिच्या तोंडून शब्द फुटेना म्हणजे कधी कधी दोन वाक्य त्याचा अर्थ न बदलता वेगवेगळी उभयान्वयी अव्यय जोडूनही करता येतात अजून एक गोष्ट लक्षात ठेवा उभयान्वयी अव्ययाला विभक्ती प्रत्यय लागत नाहीत पुढच्या मागच्या शब्दांचे लिंगवचन बदलले तरी उभयान्वयी अव्ययांच्या मूळ रूपात कोणताच बदल होत नाही वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ कोणत्याही काळातल्या वाक्यांमध्ये आपण ती वापरली तरीसुद्धा त्यांच्या मूळ रूपात बदल होत नाही म्हणून त्यांना अव्यय असं म्हणतात आतापर्यंत आपण भरपूर उभयान्वयी अव्यय पाहिली चला आता त्यांची परत एकदा उजळणी करू आपण काय शिकलो उभयान्वयी अव्यय जे अव्यय एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतं त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी किंवा शब्दाशी ज्याने जोडले जाते त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात उदाहरणार्थ आणि व वा अथवा किंवा पण परंतु शिवाय यास्तव सबब कारण म्हणून की म्हणजे जर तर जरी तरी यामुळे त्यामुळे इत्यादी स्वाध्याय पुढील उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य तयार करा आणि परंतु कारण म्हणून शिवाय म्हणजे पुढील वाक्य वेगवेगळी उभयान्वयी अव्यय वापरून लिहा लिहिताना वाक्याचा अर्थ बदलणार नाही याची काळजी घ्या घरी आल्यावर ती लगेच झोपली ती खूप दमली होती दोन झाडांना नवीन पालवी फुटली वसंत ऋतू आला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्यांना कार्यक्रम आवडला पुढे वाक्याचा अर्धा भाग दिला कंसातलं उभयान्वयी अव्यय जोडून तुम्हाला पाहिजे तशी दुसरी वाक्य त्या वाक्याच्या आधी आणि नंतर जोडा कुत्री भुंकत होती कारण टिंबटिंब पर्याय एक टिंबटिंब म्हणून कुत्री भुंकत होती पर्याय दोन टिंबटिंब म्हणून कुत्री भुंकत होती सोनाली आज भलतीच खुश होती कारण पर्याय एक पर्याय दोन म्हणून सोनाली आज भलतीच खुश होती गायलेली जागा म्हणून सोनाली आज भलतीच खुश होती मुख्याध्यापकांनी राजूला त्यांच्या खोलीत बोलावले कारण पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन गायलेली जागा म्हणून मुख्याध्यापकांनी राजूला त्यांच्या खोलीत बोलवले बोलता बोलता भार्गव एकदम थांबला कारण पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन त्यामुळे बोलता बोलता भार्गव एकदम थांबला